नमस्कार. आज आपण आलेलो आहे पाचाडकोट हा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी, जो येतो पाचाड या गावामध्ये. महाड व जिल्हा रायगड या ठिकाणी असणारा हा पाचाडचा भुईकोट किल्ला आपण पाहायला आलेलो आहे. या पाचाड किल्ला जे आपण पूर्ण व्यवस्थित आज माहिती घेणार आहे. समोरच्या बाजूस पाहिलं तर दुर्गेश्वर रायगड आपणाला या ठिकाणावरून सहज पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो आपण दुर्गेश्वर रायगड. 350 वी आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाचं आज औचित्य साधून आज आपण आलेलो आहे किल्ले रायगडवर. व किल्ले रायगडसोबत आपण रायगडवाडी भुईकोट किल्ला व हा पाचाडचा भुईकोट किल्ला हे सर्व आपण एका आयोजात करू शकतो. तर आपण आता हा पाचाडचा भुईकोट किल्ला पाठीमागच्या वेळेसुद्धा केलेला आहे, परंतु त्यावेळेस गवत वगैरे जास्त होतं, त्याच्यामुळे आपणाला आतील बाजूने जास्त फिरता आलं नव्हतं. परंतु आज आपण हा पूर्ण व्यवस्थित असा किल्ला एक्सप्लोर करणार आहे. तर चला प्रथम आपण वरील बाजूने जाऊन पूर्ण तटबंदी पाहून घेऊ. या ठिकाणी एका बाहेरच्या बाजूस केलेला दरवाजा आपणाला पाहायला भेटत आहे. पाचाडचा भुईकोट पाहण्यासाठी आपण आता आलेलो जात आहे. पाहू शकतो मेन एंट्रन्समधून दुर्गेश्वर रायगड पाहिला नाही असा एकही दुर्गप्रेमी आपल्या महाराष्ट्रात सापडणार नाही. किल्ले रायगडला भेट दिल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडकोटातील आऊसाहेबांचे निवासस्थानाला भेट दिल्यानंतर समाधीचे दर्शन घेणे ओघानेच येते. वयोमानाप्रमाणे राजमाता जिजाऊंना गडावरची थंड हवा मानवत नसल्याने महाराजांनी गडाच्या पायथ्याशी भक्कम तटबंदीच्या आत राजमातेच्या इतमामाला साजेसासा वाडा बांधला होता. हा वाडा म्हणजेच एक प्रकारचा भुईकोट किल्ला होता. मुंबईहून गोवा महामार्गाने माणगाव पार केल्यानंतर डावीकडे रायगडला जाणारा रस्ता आहे. मुंबईहून माणगाव मार्गे पाचाड हे अंतर 157 किलोमीटर आहे, तर महाड मार्गे 182 किलोमीटर आहे. या रस्त्याने पाचाड गावात जाताना रस्त्याच्या उजवीकडील बाजूस हा कोट नजरेस पडतो. चौकोनी आकाराचा हा पाचाड कोट 5 एकरवर पसरलेला असून याच्या तटबंदीत 4 टोकाला 4 भक्कम असे बुरुज वगळता पूर्व उत्तर आणि दक्षिण बाजूस प्रत्येकी 3 बुरुज तर पश्चिमेला 5 बुरुज अशी रचना आहे. कोटाचा पूर्वाभिमुख दरवाजा 2 बुरुजांमध्ये बांधलेला असून एका बुरुजावर तोफ ठेवलेली आहे. तटाची उंची साधारण 10 ते 12 फूट आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर दिसणारे 2 उंच चौतारे म्हणजेच किल्लेदारांचे व सबनिसांचे घर आहे. या चौतऱ्याच्या उजवीकडे काहीसा मागील बाजूस कोरीव दगडात बांधलेला चौतारा म्हणजे कोटाची सदर आहे. या 3 वास्तूच्या मागील बाजूस असलेला 250 फूट आकाराचा लांब लचक चौतारा म्हणजेच आऊसाहेबांचा राहता वाडा आहे. एकेकाळी 2 मजली असलेल्या या वाड्याच्या चौतऱ्याला 3 दालने असून यातील उत्तरेकडील दालन म्हणजे स्वयंपाकघर, मधील दालन दिवाणखाना, तर दक्षिणेकडील दालन शयनगृह असावे. उत्तरेकडील दालनात आपल्याला पायऱ्या असलेले एक भूमिगत कोठार व बाहेरील बाजूस दगडी डोणी पाहायला मिळते. वाड्याला लागून 2 षटकोनी आकाराचे चौतरे आहेत. रायगडावर असलेले मनोरे कदाचित येथेही असावेत. वाड्याच्या उत्तरेस घडीव दगडात बांधलेली आयताकृती आकाराची मोठी विहीर असून या विहिरीच्या पूर्व बाजूस अजून एक बंदिस्त विहीर पाहायला मिळते. या विहिरीच्या दरवाजावर असलेल्या लोडाच्या आकाराच्या दगडामुळे ही विहीर लोडबाव अथवा तक्क्याची विहीर म्हणून ओळखली जाते. या दोन्ही विहिरी घडीव दगडात बांधलेल्या असून आत उतरण्यासाठी पायऱ्या व दरवाजे आहेत. याशिवाय या भागात असलेले इतर अवशेष म्हणजे शस्त्रागार, कोटार, अंगरक्षक व नोकर चाकरांची घरे आहेत. पोटाचा उत्तरेकडील भाग तटबंदीत बांधून या राहत्या भागापासून काही अरिप्ता केलेला असून येथे कोरडा पडलेला तलाव उघडता कोणतेही अवशेष पाहायला भेटत नाहीत. या तलावाजवळ वरील बाजूस असलेल्या वास्तूशेजारी 2 दगडी ढोणी आहेत. या भागातून कोटाबाहेर जाण्या येण्याकरिता उत्तरेकडील तटबंदीत वेगळा दरवाजा आहे. तटावरून फेरी मारताना तटावर चढ उतार करण्यासाठी जिने व काही ठिकाणी सौचकूप आहे व मी त्या ठिकाणी तुम्हाला सौचकूप ऐवजी धान्य कोठार असा चुकून उल्लेख केलेला आहे. या कोटाची फेरी करण्यासाठी आपणाला 1 तास पुरेसा होतो. कोट पाहून झाल्यावर कोटापासून काही अंतरावर
जिजाऊंच्या समाधीचे दर्शनही आपणाला घेता येते. जन्म विदर्भात, विवाह मराठवाड्यातील भोसले कुळात, तर बहुतांशी वास्तव्य घाटमाथ्यावरील मावळात व आयुष्याचा उत्तरार्थ कोकणात, असे संपूर्ण महाराष्ट्रात आयुष्य व्यतीत केल्यावर या राजमातेने पाचाड मुक्कामी 18 जून 1674 रोजी पहाटे शेवटचा श्वास घेतला. त्यांचा पाचाडवाडा व समाधी याचे दर्शन घेतल्याशिवाय आपली रायगड वारी पूर्णच होऊ शकत नाही. जिजाऊंच्या वास्तव्यासाठी बांधलेल्या या कोटाचा शिवकालानंतर भुईकोट किल्ला म्हणून वापर केल्याचे दिसून येते. रायगडच्या पाडावानंतर रायगड किल्ला व पाचाडकोट मुघलांनी जंजिऱ्याच्या सिद्धीच्या ताब्यात दिले. शाहू महाराज महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनी 5 जून 1733 रोजी रायगडचा ताबा व पाचाडकोटचा ताबा घेण्यासाठी 10 जानेवारी 1734 उजाडले. यावेळी झालेल्या लढाईत सिद्धी अंबर मारला गेला व पाचाडच्या तोफा रायगडच्या मोर्चे बांधणीसाठी नेण्यात आल्या. शाहू महाराजांनी कोट सचिवांच्या ताब्यात दिला व त्यांनी आनंदराव भैरव यास बंदोबस्तासाठी नेमले. 6 वरील बाजूस गेलेला रोड या ठिकाणी पाहायला भेटत आहे. पाचाडचा किल्ला आपणाला पाहायला भेटतो. खूप अवशेष असणारा किल्ला आहे. उतारवयात उमासाहेब जिजाबाई या ठिकाणी राहत होत्या. त्यांना रायगडची हवा मानवत नव्हती, त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांना भुईकोट किल्ला बांधून देण्यात आला होता. व्यवस्थित असा हा सर्व बाजूंनी असणारा भुईकोट किल्ला आहे. पाहू शकतो आपण खूपच आता वास्तू आहेत. दगडी ढोणी आपणाला 3 ते 4 पाहायला भेटलेले आहेत. वर येण्यासाठी ठिकठिकाणी आपणाला पायरी मार्गसुद्धा व्यवस्थित आहे. हे पाहू शकतो या ठिकाणी एक तळघर पाहायला भेटत आहे. धान्य साठवण्यासाठीची जागा या ठिकाणी आहे. हे पाहू शकतो असे. चला पाहू एक एक करून सर्व वास्तू या भुईकोट किल्ल्याचे व्यवस्थित असा पूर्ण एक्सप्लोर करू. पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी येणे थोडंसं रिस्की आहे, कारण झाडी गवत याचे खूप प्रमाण असते व विचूकट असं यांच्यासुद्धा या ठिकाणी अडचण असल्यामुळे वास्तव्य असतं. त्याच्यामुळे पावसाचे दिवस सोडून आपण या गडाची सफर करू शकतो. या ठिकाणी आज शिवराज्याभिषेक असल्यामुळे आतोनात गर्दी होती व राज्याभिषेकाचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. खूपच वेगळ्या थाटणीचा हा तो व्हिडिओ आहे, तोही आपण जरूर पाहावा एकापेक्षा. या ठिकाणी आपणाला अजून एक मगाशी दाखवल्याप्रमाणे भुयार किंवा धान्य साठवण्याची जागा पाहण्यास भेटत आहे व बुरुज ठिकठिकाणी या गडाला आपणाला पाहायला भेटतात. असा या पाचाडकोटाची सफर करत करत आपण आता पुढील बाजूस जात आहे. खूपच चांगला किल्ला आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणी बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्यासुद्धा आपणाला अशा पाहायला भेटत आहेत. किल्ल्यावर या ठिकाणी अजून ब्रुज पाहायला भेटत आहे व्यवस्थित.
असं किल्ल्यामध्ये एकूण 3 विहिरी पाहायला भेटतात. त्या तिथे एक आहे, ही दुसरी एक आहे आणि ही अशा एकूण 3 विहिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. आत जाण्यासाठी या ठिकाणी मार्ग आहे. प्रत्येक दुर्गाला असे चिन्ह आहे, प्रत्येक तिकडे पाठीमागे पण असे. पण काही लोकांचा असं समज येते की काही ग्रुप मध्ये लोक गाईड घेऊन येतात, लोक जे चुकीचे सांगतात, माझ्या सारखेला सण मी पूर्वतांची माहिती सांगतो. बरोबर, माझ्या स्वतःची पण नाही सांगितलं. मी हा कालचा आहे, पण आमचे वडील, वडिलांचे वडील, त्याने आमच्या वडिलांना सांगितले ते मी लोकांना माहिती. काही लोकांचं म्हणणं असं आहे की आऊसाहेबांचे प्राण आऊसाहेबांच्या घरी अर्धा किलोमीटर वरती त्यांची प्रेत येत राहील. या वाड्याला 9.5 एकरच्या परिसर मध्ये 3 गेट आहे. हा मेन गेट एक, हा बघा इथे समोर एक गेट आहे, हा सरकाचा बांबू दिसतो तिथे एक गेट आहे. मग आऊ साहेबांची प्रेत येत राहून अशी सरळ या गेटची तिकडे गेली. अर्धा किलोमीटर वर तिथे प्रेत येत्रा गेली, प्रेत येत्रा गेली जागेवर तिथे तांत गेली झाली. तिथे त्यांची बरोबर काय असे गाईड लोक सांगतात तिकडे आहे चुकीची माहिती. आम्ही लगेच येणार होतो कारण आम्ही पुरातत्व विभागामधला पण अभ्यास केलेला आहे, आज देखील आम्हाला अभ्यास आहे. पण आम्ही खोटं बोलत नाही, जे सत्य असेल तेच सांगा. कायच्या काय पैशाच्या लालचाने किती पण बोलत जायचं म्हणजे त्यांना वाटलं बाबा गाई काहीतरी फास्टर आहे. काय माहिती असेल ते खरं सांगा, असेल तेच सांगा. पाचाडकोट या किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवी प्रेरणा भेटते. तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.